एरटीका दुचाकीच्या अपघातात युवक जखमी, बुलढाणा अजिंठा महामार्गावर दत्तपूर जवळील घटना। बुलढाणा अजिंठा मार्गावर दत्तपूर गावाजवळ टोल नाक्याचे काम सुरू असून पुलाजवळ एरटीगा व दुचाकीचा अपघात होऊन या दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे। देऊळघाट येथील 24 वर्षीय रशीद खान मेहमूद खान हा दत्तपूर कडून दुचाकीने देऊळघाटला येत होता, तर पिंपळगाव रेणुका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर गणेश नरोटे हे बुलढाण्याहून आपल्या गावी गुम्मीला जात होते। दरम्यान दत्तपूर गावाजवळ टोल नाक्याचे काम सुरू असलेल्या पुलावर दुचाकी व एरटीगाचा अपघात झाला। यात दुचाकी चालक रशीद खान जखमी झाला, त्याला तात्काळ बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हा या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। मागील अनेक वर्षांपासून बुलढाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून देऊळघाट व दत्तपूर दरम्यान टोल नाका उभारला जात आहे। ठेकेदाराने वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी पर्याप्त व्यवस्था केलेली नसल्याने या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात घडले असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेणे गरजेचे झाले आहे।